नमस्कार, मी श्यामराव मोकाशी आणि आत्ता उभं आहे ती आपण विरार RTO मध्ये. आता RTO विभागाचं काम वाहनांच्या नोंदणी करणे आणि वाहतूक व्यवस्था सांभाळणे, रस्त्यावरती बेकायदेशीर गाड्या चालतात त्या गाड्या तपासणं, जप्त करणं, त्यांच्यावरती कारवाई करणं हे असताना, पूर्वी RTO अधिकारी म्हणायचे आमच्याकडं अधिकारी नाहीत, अधिकाऱ्याची संख्या कमी आहे, परंतु प्रत्येक RTOला आता 7-8 इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी मिळालेले आहेत. शिवाय पुन्हा त्यांची ओरड चालू झाली की आम्हाला वाहनं नाहीत, आम्ही बाहेर राऊंडअपला जायचं म्हणलं, वाहनं पकडायचं म्हणलं तर वाहनं आमच्याकडं कमी आहेत. तर आता मात्र प्रत्येक RTOला वाहनं मिळालेली आहेत. अगदी ह्या गाड्या बघा, प्रत्येकानं बघा ह्या गाडीची किंमत किती असेल. ह्या गाड्या ह्यांना देऊनसुद्धा अगदी महिना सव्वा महिना झालं, परंतु RTO अधिकारी नुसते फडकं मारतात आणि ह्या गाडीचा वापर करत नाहीत. तर ही रस्त्यावरती वाहनं पकडण्यासाठी ह्यांना गाडी वाहनं दिलेली आहेत. मग आता काय काय अधिकारी म्हणतात आमच्याकडे ड्रायव्हरच नाहीत. ड्रायव्हर जरी नसले तरी मोटर मेकॅनिकल इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी असतात. जर 2 इन्स्पेक्टर असतील आणि RTOमधले 2 कर्मचारी घेतले तर इन्स्पेक्टरसुद्धा गाडी चालवू शकतो. परंतु असं कुठलंही यांचं नाव नाही. जशा गाड्या मिळाल्यात तशा ह्या विरार RTOमध्ये गाड्या आहेत, ह्यांच्या ह्यांनी हे वापरच केलेले नाहीत. मग शासनानं जर हे वापर करत नसतील तर ह्या गाड्या ताबडतोब काढून घ्याव्यात आणि जे RTO अधिकारी प्रामाणिकपणानं त्यांची दक्षता पथकं बाहेर पडतील, ज्या RTOला गाड्या कमी आहेत त्यांना द्याव्यात. आता वसई विरार नगरपालिकेच्या हद्दीत रिक्षाचे परवाने 30% रिक्षाचे परमिट संपलेले आहेत, पासिंग नाही, टॅक्स नाही, इन्शुरन्स नाही, 4-4 शिट्ट्या भरतात. अगदी हा सगळा झोल चालत असताना देखील, ह्या गाड्या असताना मिळाल्या असताना देखील RTO अधिकाऱ्यांनी विनाकारण दररोजचे साफसफाई करायची आणि ह्या गाड्या ठेवायच्या. परंतु कुठल्याही दक्षता पथकानं विरार RTOच्या ह्या 4 गाड्या मिळाल्या अजून काय त्यांनी बाहेर काढलेल्या नाहीत, त्यांची जबाबदारी असताना देखील एकही गाडी तिथून हललेली नाही. जणू काय नवीन गाडीची शोरूम असल्यागत ह्या गाड्या इथं दिसत आहेत. तर RTO अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की वाहतूक व्यवस्था सांभाळणे आणि वाहनांची तपासणी करणे. इथं ओवरलोड गाड्या किती चालतात, अगदी लग्झरी बसमधूनसुद्धा 2-2, 4-4 टन, 5-5 टनापर्यंत माल नेला जातो, परंतु RTO अधिकारी मात्र धमही म्हणत नाहीत आणि ह्या गाड्या हलवत नाहीत. जर हे RTO अधिकारी ह्या गाड्यांचा उपयोग करत नसतील, दक्षता पथकं, वायुवेग पथकं जर ह्या गाड्यांचा वापर करत नसतील तर विरार RTOच्या ह्या गाड्या काढून घ्या आणि जे कार्यालयात गरज आहे, जिथले अधिकारी दक्षता पथकांना गाड्या कमी पडतात त्यांना ह्या गाड्या द्या. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.